काही दिवसापूर्वी यशोदा नदी पलीकडे यवतमाळ महामार्गाच्या दुभाजकावर कार आदळून दोघे जण ठार झाले. मात्र हा अपघात एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचे संतुलन बिघडल्याने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुचाकी यशोदा नदीच्या पलीकडील अंदोरी टी पॉइंट वरून चुकीच्या पद्धतीने दुभाजक ओलांडून महामार्गावर आली, त्यामुळे यवतमाळ मार्गे देवडीकडे भरधाव जाणारी कार महामार्गाच्या दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. यापूर्वी सुद्धा महामार्ग प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या टी पॉइंटवर अनेक अपघात झाले असून हे स्थळ गर्दनकाठ ठरत आहे. याला महामार्ग प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. अंदोरी टी पॉइंट या पलीकडे अनेक गावे असल्याने तसेच त्यांचा देवडी शहराशी दररोजचा संपर्क राहिला आहे, त्यामुळे महामार्ग बांधताना या टी पॉइंट जवळ बोगदा देऊन ही वाहतूक देवडी शहराकडे वळविणे आवश्यक होती. यापूर्वीच्या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टी पॉइंट जवळ चक्काजाम आंदोलन करून हा मार्ग रोखून धरला होता. यावेळी महामार्ग प्रशासनाने गतिरोधक सह अनेक सुविधा देण्यासोबत टी पॉइंटची वाहतूक इसापूरकडे काही दूरपर्यंत नेऊन त्यानंतर देवडीकडे वळती करणार असल्याचे सांगितले होते. मात्र महामार्ग प्रशासनाची आतापर्यंतची कृती केवळ वेळ मारून नेण्याची राहिली आहे. 2-3 दिवसापूर्वीचा अपघात या टी पॉइंटमुळे झाला असल्याचे सांगितले जात आहे. शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात अंदोरीकडून आलेली दुचाकी अचानक दुभाजक ओलांडून महामार्गावर आली. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात संबंधित कार अपघातग्रस्त होऊन यामध्ये 2 जणांचा नाहक बळी गेला. तरी देखील महामार्ग प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. अपघात रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.